एक में फक्त महिलांचा पाणीपती कर रद्द झालाच पाहिजे, पाणीपती कर रद्द झालाच पाहिजे। या हा मोर्चा जनाक्रोश मोर्चा काढण्यामागचं कारण असं होतं की याच्या तीन प्रमुख मागण्या होत्या। 10 मार्च रोजी नगरपालिका प्रशासनाने नळ टॅक्स जो आहे पाणीपट्टीकर तो दुप्पट करण्यात आला होता आणि त्या संदर्भातले नोटीस आल्यानंतर नागरिकांना माहिती झाली आणि त्यानंतर एक दुसरा विषय होता की गेल्या 4 वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याचे 1,30,000 रुपयाचा निधी केंद्र सरकारकडे रखडलेला आहे आणि अतिक्रमणधारकांना त्यांच्या जागेचे पट्टे अजूनपर्यंत वाटप झाले नाही। या प्रमुख तीन मागण्यांना घेऊन युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात नगरपालिकेवर हा जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर पुढचा तुमचा पवित्रा काय असणार आहे? आम्ही नागरिकांना आवाहन केलं आहे, हा जो पाणीपट्टीकर दुप्पट झाल्याचा जो निर्णय आहे हा अन्यायकारक आहे, हा जनतेवर लादल्या जात आहे, त्यामुळे आम्ही त्यांना आवाहन केलं की हा पाणीपट्टीकर तुम्ही जो आधी पूर्वी भरत होते तोच भरा, कुणीही पाणीपट्टी दुप्पट झालेला पाणीपट्टीकर भरू नये। जर यांनी जर पाणीपट्टीकर पूर्ववत केला नाही तर सर्व नागरिक युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात नगरपालिका कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार। धन्यवाद।